खड़कपाला पोलीस स्टेशन येथे दिनांक 22 जानेवारी 2023 मध्यरात्री तेथील ए पी आय गायकवाड़ आणि त्यांचे डीबी पथकाने परिमंडल 3 मधील 4 मोक्का गुन्ह्यांमधील मोस्ट वॉन्टेड आरोपी गाजी दारा इराणी उर्फ जाफरी उर्फ सय्यद वय वर्ष 27 याला आंबिवली भागातनं अटक केलेली आहे। सदरचा आरोपी हा चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणारा आणि मोटरसायकली चोरी करणारा आहे। जवळजवळ 12 गुन्हे या सरायत आरोपींनी केलेले आहेत। सन 2020 अटकेत असताना टाटा आमंत्रण येथील कोविड सेंटरमधून 32व्या माळ्यावरनं पाईपचा आधारे तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला होता। ही अत्यंत मोठी कामगिरी खडकपाडा पोलीस स्टेशनने त्यांचे ACP उमेश माने पाटील यांच्या आधिपत्याखाली केलेली आहे। आत्तापर्यंत या आरोपीकडून चोरी गेलेल्या 3 मोटरसायकली किंमत अंदाजे 1 लाख रुपये ह्या हस्तगत केलेल्या असून यापूर्वीच्या 4ही मोक्कामधील गुन्ह्यामधील जवळजवळ 2500 मुद्देमाल हा यापूर्वीच जप्त केलेला आहे। यामध्ये हा आरोपी ज्या ठिकाणी रात्रीचा दबा धरून बसतो किंवा रात्री ज्या ठिकाणी झोपायला जातो या ठिकाणची माहिती आमच्या डीबी पथकाला मिळालेली होती। त्या ठिकाणी डीबी पथकाने अगोदरच सापळा रचलेला होता। तो ज्या रूममध्ये झोपायला जातो त्या रूममध्ये अगोदरच आमचं पथक हे दबा भरून बसलेलं होतं। मध्यरात्रीच्या सुमारास ज्यावेळेस आरोपी रूममध्ये आला त्यावेळेस त्याच्यावर झडप टाकून त्याला पकडण्यात आलं, परंतु त्याच वेळेस त्याच्याजवळ असणाऱ्या मिरचीचा स्प्रे हा आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यावर मारल्यामुळे 4 कर्मचाऱ्यांना किरकोळ इजा पण झालेली आहे। या आरोपीकडनं मिरचीचा स्प्रे, 2 चाकू सुरे, त्याच पद्धतीने 1 एअरगन ही हस्तगत करण्यात आलेली आहे। परिमंडल 3 आतापर्यंत बरेच इराणी गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यामुळे हे इराणी आरोपी जे आहेत जेलमध्ये आहेत, त्यामुळे आता थोडीशी एक मोडस या ठिकाणी बदललेली दिसून येते की इराणी आरोपी हे नॉन इराणी जे काही लोक आहेत की अपराधी आहेत त्यांच्यासोबत मिळून हे आता यापुढे गुन्हे करत आहेत। यामध्ये याचा साथीदार जो आहे तो जयकुमार कोमल राठोड आहे। यापूर्वीच आम्ही अटक केलेला 80 गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी अब्दुल्ला हाई यांनीही सोन्या साळुंके या आरोपीसोबत आणि त्याच पद्धतीने फुलारे यासोबत गुन्हे केलेले आहेत।